अर्जंट आहे, लवकर कर. आणि तुला माहितीये पुढच्या आठवड्यात आपल्या बँकेला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. सगळ्या महत्वाच्या कस्टमर्सना त्याच्या फंक्शनचं इन्व्हिटेशन पाठवायचंय आणि गोखले गृहोद्योग मध्ये तुला पर्सनली जावं लागेल. येस सर. हा चला मग काय म्हणतायत अकाउंटंट? श्री बद्दल विचारताय ना तुम्ही? अर्थातच तो अकाउंटंटच नाहीये. अरे वा, म्हणजे तुला खरं कळलं वाटत. म्हणजे खरं काय तुम्हाला आधीच माहिती होत? म्हणजे काय? पण म्हटलं तुला त्यांच्याकडूनच कळू दे ना. सर जर तुम्हाला माहिती होत तर तुम्ही मला सांगायला हवं होतं की तो अकाउंटंट नाही, तो पिऊन आहे. पिऊन हे जरा अति होत आहे जानवी. हे असं कसं झालं, कधी झालं? नाही तोच प्रश्न पडला होता. पण त्याचं लग्न झालंय हा धक्का पचवण्यापेक्षा तो पिऊन हा धक्का पचवण सोपं आहे. जानवी काय चाललंय तुझं? कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही जाऊ दे जाऊ दे, मला या विषयावर बोलायचंच नाही. तू निघ सर. नाही तू निघ 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 निघ. पिऊन पिऊन सर, मला पर्सनल लोन घ्यायचंय. बाबांच्या पायाचं ऑपरेशन करायचंय. हो जानवी, पण काही फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतात हे माहितीये ना तुला. आणि तू जेवढ्या लोनला एलिजिबल असशील तेवढं लोन मिळेल तुला. थँक यू सर. पण हे पिऊनचं काय झालं अचानक? हॅलो, ट्रिंग ट्रिंग काय आवाज? सॉरी, हा फोन. हॅलो स्मिता, बोल ना. काय, कस, कधी, कुठे, केव्हा, काय बोलतेस काय तू स्मिता? 3 महिन्यापूर्वी मी तुझ्याकडे असं बोट दाखवून बोललो, म्हणजे पॉइंटिंग फिंगर असं तुझ्याकडे कसं शक्य आहे स्मिता? अगं 3 महिन्यापूर्वीचं कसं लक्षात राहतं तुझ्या ग? आणि कधीही आठवतं आणि त्याच्यावरून तू भांडायला सुरुवात करतेस. अगं मला 3 दिवसापूर्वीचं काय 3 तासापूर्वीचं आठवत नाही. स्मिता, काल संध्याकाळी तुम्हाला चप्पल फेकून मारलीस त्याबद्दल मी काही बोललो का तुला? काय, 3 वर्षापूर्वी मी तुला उशीचा आभरा फेकून मारला होता. हनीमूनला गेलो असताना रुमाल फेकून मारला होता. काय सांगतेस काय स्मिता, लग्नाच्या आधी मी तुला कागदाचा बोळा फेकून मारला होता? नाही नाही नाही, अगं किती फेकाफेकी करशील, म्हणजे किती फेकाफेकी करतो मी. हो हो, नाही चुकलं चुकलं माझं. हो पण आता सगळं झालं ना, मी चुकलो म्हणालो ना. हा चुकलो चुकलो हा माझं. हा नाही नाही, सगळं माझं चुकलंय. आता तू म्हणतेस म्हणजे ते खरंच असणार नाही का? आठवत आहे का तुला स्मिता, अगं हनीमून पासून आपला संसार सुखाचाच झाला नाही का? हनीमून साठी आपण महाबळेश्वरला गेलो होतो, त्या गाईडच्या ऐवजी तूच बोलत होतीस. त्यांनी बोलायला सुरुवात केली तर तू त्याला म्हणालीस चुप्प बैस, आणि तूच बोलायला लागलीस. तू बोलत होतीस मध्ये पुन्हा एकदा गाईड बोलला तर तू त्याला सांगितलंस चुप्प बैस, म्हणून तू पुन्हा बोलायला लागलीस. त्यानंतर पुन्हा एकदा तो मध्ये बोलला त्यावर तू तुझ्या हातातली छत्री फेकून त्याच्या डोक्यात मारलीस. गाईड होता म्हणून वाचला बिचारा, रस्ते माहीत होते पळून गेला. पण तेव्हापासून तू बोलायला लागलीस की मी नुसता ऐकतच राहतो, ऐकतच राहतो स्मिता, ऐकतच राहतो. नाही नाही
ऐकतोय स्मिता, आसपास कुठेतरी हेलिकॉप्टर लँड झालेलं दिसतंय. तू बोल बोल, मी ऐकतोय. बोल. हा जानवी, हे सगळं मी तुला खरं तर आधीच सांगायला हवं होतं. म्हणजे मी गोखले गृहउद्योगचा मालक आहे. मी गोखले गृहउद्योगचा मालक आहे. म्हणजे तुझ्याशी खोटं बोलायचं या हेतूने हे काही मी सुरू केलं नव्हतं. असं गमती जमतीतच सुरू झालं सगळं. पण मग काय बरं, हा पण मग तू ही मला सामान्य माणूस समजत गेलीस आणि मलाही ते आवडत गेलं. म्हणजे मला सगळीकडे रॉयल ट्रीटमेंटच मिळते ना. म्हणजे घरात राजकुमारासारखी आणि इथे ऑफिसमध्ये बॉस सारखी. सामान्य माणूस म्हणून कोणी वागवतच नाही कधी मला. म्हणून मला तुझ्याबरोबर असताना ना खूप बरं वाटायचं. आणि मग तू मला हळूहळू आवडत गेलीस आणि ह्या खोटेपणाचं मला ओझं वाटू लागलं. म्हणजे हे सगळं खरं तर मी तुला सांगणारच होतो, पण मला भीती वाटत होती. जानवी, प्लीज मला माफ कर आणि माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. नाही, नको. प्रेमाचा स्वीकार कर हे जरा फारच पुस्तकी आहे. हा जानवी, मला एक संधी दे माफी मागायची आणि आय लव्ह यू. चालेल चालेल. नाही म्हणजे एवढा फापट पसारा बोलण्याची काहीच गरज नाही साहेब. माझ्याशी लग्न करणार का असं विचारा ना. तू इथं काय करतोय? काय म्हणजे ते मॉरल काय ते म्हणतात ना, ते सपोर्ट द्यायला आलोय. अच्छा, पण आता निघ ना. निघालास तरी चालेल, काय हरकत नाही. साहेब तुम्ही आज काय ते फायनल सांगून टाका. ती छत्रीवली तुम्हाला पिऊन बोलते ना, हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. अरे पण त्यात तिचा काय दोष? साहेब तुम्ही सतत तिची बाजू का घेताय? लग्न करणार का असं डायरेक्ट विचारून टाका. हो मी बोलेन सगळं. तू निघ ना आता. हा तर जानवी, मी ना हे सगळं तुला आधीच सांगायला हवं होतं. मी गोखले गृहउद्योगाचा मालक आहे. म्हणजे हे खरं तर असं म्हणजे खोटं बोलायचं नव्हतं मला. गमती जमतीत सुरू झालं सगळं. बहिणी आज भेंडी करूया. हो चालेल. ऐकलं का ग? नाही. शरे मग ऐक. लेखक म्हणतो, देणं फक्त आपल्या हातात असत. अगदी स्वतःच मूल असलं तरी सुद्धा त्याला काय द्यायचं एवढंच आपण ठरवू शकतो. त्याच त्याने काय करायचं याच्यावर तुम्ही बंधन घातलं किंवा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही फसता. किती खरं आहे नी. म्हणजे प्रेम देता येत पण मागता येत नाही. तेच तर. आपण संस्कार देऊ शकतो पण त्याच त्यांनी काय करायचं हे ज्याच त्यानं ठरवायचं असत. आयुष्यभर पालक थोडंच बंधनात ठेवू शकणार आहेत. पण आपण सुद्धा आपल्या श्रीवर कसलंच नियंत्रण नाही ना ठेवलेलं. हो हो, आपण कुठल्याच बंधनात नाही ना ठेवलं. हो पण कधी वावग नाही वागलं पोर. मुळात बंधन ठेवावं, नियंत्रण ठेवावं असं कधी वागलाच नाहीये श्री. हो की नाही ग? हो. इतका लाडात वाढलाय पण लाडाने बिघडला नाहीये तो. म्हणून तर भीती वाटतीये. इतका सभ्य, सुसंस्कृत, चांगला, संस्कारी मुलगा, बोट ठेवायला जागा नाही असा. हे सगळं तसंच राहील का आजवर झाली नव्हती अशी आगळीक घडेल. नेमकं काय म्हणताय तुम्ही आई, कळलं नाही मला.
जोपर्यंत श्रीचं चांगल्या मुलीशी लग्न होत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही. हाय. गेल्या काही दिवसांपासून आम्ही एकमेकांना भेटतोय. मग नाही वर्कआउट होऊ शकलं. ती माझी नव्हतीच कधी. मी प्रेमात पडलो होतो तिच्या, पण आता काहीच होणार नाहीये. आणि तुम्ही सगळ्यांनी मला मला एक वचन द्यायचं आहे, तुम्ही या प्रकरणात पडणार नाही. माझी शपथ आहे तुम्हाला. अय्याजी नमस्कार करते. तुम्ही कुणी काहीच का बोलत नाहीये? तुला पाणी देऊ का? नाही नको. कशी आहेस? मस्त. लास्ट वीक बिझी होते पण तुम्ही सगळे असे का पाहताय माझ्याकडे? नाही तसं नाही का, पण आज इकडं कशी आलीस? ऍक्च्युली तुम्ही दिलेल्या बांगड्या मी ऍक्सेप्ट केल्यात हे सांगायला आलेले. नाकाच्या शेंड्यावरचा राग गेला नाही वाटतं अजून. तुम्ही इथे काय करताय? का बस स्टॉप आहे हा, मी येऊ शकत नाही की काय? हे बघ जानवी, मला तुझ्याशी बोलायचं. आय एम सॉरी, पण मला काहीच बोलायचं नाहीये. हे बघ जे घडलं ते चांगलं झालं. अगं पण मी तुला सॉरी म्हणतो ना. ठीक आहे मी ऐकलं. अगं तुला हवं तर परत म्हणतो. बरं ठीक आहे. मग माफ केलंस का? हो. मग साखरपुडा. मी शेवटचं सांगते तुम्हाला, आपलं लग्न मोडलंय आणि आता काही झालं तरी ते परत जुळणार नाहीये. बाईची जात आहे मर्यादेत राहायला हवं. चार बुक शिकलीस, चार दमड्या कमवल्यास म्हणून आकाशाला नाही टेकलीस. हे बघ जानवी, मला नडू नकोस, महागात पडेल. जानवी, लहानपणी मला एक खेळणं आवडलं होतं पण खूप महाग होतं ते. माझ्या मित्राने घेतलं, मी ते खेळणं मोडलं. असा आहे मी. माझ्याशी नातं जोडणं फार सोपं आहे पण तोडणं तेवढंच कठीण. आणि जर कोणी तसा प्रयत्न केला तर मी त्या माणसालाच तोडतो. रिक्षा. हे बघ सायली, तुझा आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. तू चांगली मुलगी आहेस, संस्कारी आहेस, पण श्रीचं आणि तुझं काय चाललंय आम्हाला काही कळत नाहीये. म्हणजे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला
पण श्री कधी आनंदी दिसतो कधी अपसेट दिसतो, त्यामुळे आम्हाला काय करावं काय बोलावं काहीच सुचत नाहीये. त्यात श्रीनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही यात पडू नका म्हणून. त्यामुळे श्री आम्हाला जोपर्यंत सांगत नाही की आम्ही दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतलाय तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. शेवटी आमच्या मुलाचं सुख तेच आमचं सुख ना. त्यामुळे जर तुमचं दोघांचं ठरलं असेल तर श्रीला सांग म्हणावं, घरी सांग, तरच आम्ही खरं मानू. आणि हो प्लीज, म्हणजे आम्हाला या सगळ्या भानगडीत पडायचं नाहीये, पण तुझ्यामुळे जर आमच्या श्रीच्या डोळ्यात पाणी आलं ना तर ते आम्हाला कुणालाही चालणार नाही. बेबी मी फक्त सांगते तिला आई. आणि हो खरंच आम्हाला सगळ्यांना खूप त्रास होतो श्री असा गप्प गप्प झाला तर. हो आणि काय काय एवढा सोन्यासारखा मुलगा मिळणार आहे का? आणि हे बघ, तुझ्यामुळे जर आमच्या श्रीला काही त्रास होणार असेल ना तर मग आम्ही तुझ्या बाजूने उभं राहूच असं नाही बाई सांगतायत. नशिबाने एवढा चांगला मुलगा मिळालाय, त्याला समजून का नाही घेत तू? पण मी काय केलंय ते आम्हाला माहित नाही आणि आम्हाला त्यात पडायचं पण नाहीये. पण जोपर्यंत श्री स्पष्ट आणि स्वच्छपणे आम्हाला सांगत नाही की मला सायलीशीच लग्न करायचंय तोपर्यंत आम्ही तुला सपोर्ट करू शकत नाही. ओके कळलं मला, मी बघते काय करायचं ते. रागावू नकोस. नाही रागावले नाहीये मी, तुमचाही कन्सर्न कळतोय मला. मी निघू. ठीक आहे. हॅलो. हा हॅलो जान्हवी. अगं काय आहेस कुठे तू? तू बस स्टॉप वर पोहोचलास? हो मी बस स्टॉप वर आहे, तू कुठे आहेस? मी आले अरे घराजवळ आहे माझ्या. काय? अरे सॉरी जरा घाईघाईने निघावं लागलं. माझ्याशी नातं जोडणं फार सोप आहे पण तोडणं तेवढंच कठीण. आणि जर कोणी तसा प्रयत्न केला तर मी त्या माणसालाच तोडतो. श्री आणखी कोणी आहे का रे तिथे? नाही कोणी नाहीये. असच कोणीतरी ओळखीतलं वगैरे? नाही कोणीच नाहीये. बर तूही जा आता लवकर घरी. का? नाही असं काही नाही. अग पण मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. उद्या बोलूया. बर चालेल, मग उद्या कॉफीला भेटूया. हो चालेल, मग आपण उद्या डायरेक्ट कॉफी शॉपलाच भेटूया. बर तूही बस स्टॉपला नकोच जाऊस ना. अगं पण काय असं म्हणजे ते अचानक बस स्टॉपचा प्रॉब्लेम काय झाला? नाही रे काहीच नाही. बर चल ठेवू. ए नको ना. हॅलो. मला न कळवता का गेलीस? आय एम सॉरी. ए मी तुला रात्री फोन केला तर चालेल? कर. ए बरं चल आता ठेवू का? पोचलीस का घरी? हो म्हणजे खालपर्यंत पोचले. बर मग रात्री बोलूया. चालेल ठेवू. बाय बाय. हॅलो फोन ठेव ना. नाही आधी तू ठेव. नाही आधी तू ठेव. आपण तीन आकडे मोजूया आणि एकत्र फोन कट करूया. चालेल. एक दोन तीन. हॅलो. ए यार दिस इज चीटिंग. चीटिंग तू पण केलंस.
बरं चल मीच ठेवते. बाय बाय.